नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 11 ऑगस्ट 2020. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे प्रश्न असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. या ठिकाणी विद्यार्थ्यांनो, पहिल्यांदा जर चॅनलला भेट दिली असेल तर तुम्ही चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून दररोज सकाळी 7 वाजता जेव्हा व्हिडिओ अपलोड होतो तेव्हा त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्याजवळ सर्वात अगोदर भेटून जाईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 12 प्रश्नांचा अभ्यास करत असतो विथ एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन, म्हणजेच त्या 12 प्रश्नांचा आपण आजूबाजूची सुद्धा माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तुम्हाला मी सिम्पल गोष्ट सांगितलेली आहे, एक सिम्पल छोटीशी वही बनवा, त्यामध्ये तुमचा दररोजचा टायमिंग फिक्स ठेवा की तुम्हाला चालू घडामोडीचा व्हिडिओ किती वाजता बघायचा, सकाळी दुपारी संध्याकाळी, तो फिक्स टायमिंग ठेवा. आणि त्या टायमिंगमध्येच व्हिडिओ बघत असतानाच हे प्रश्न तुम्ही वहीमध्ये लिहून घ्या आणि ह्या प्रश्नासोबत आजूबाजूची जी माहिती सांगितली जाईल ती सुद्धा माहिती लगेच तुम्ही लिहून घ्या. आणि हे 12 प्रश्न लिहित असताना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा तुम्ही प्रयत्न करा, ठीक आहे. आणि 12 प्रश्न झाल्यानंतर एक शेवटचा प्रश्न असतो, त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं असतं. त्या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, काही हरकत नाही, परंतु दररोज प्रयत्न करणं हे अत्यंत महत्त्वशील आहे आणि महत्त्वाचं आहे, ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये शेवटी तुम्हाला एक प्रश्न जो विचारला होता त्याचं आपण अगोदर उत्तर पाहूया. तुम्हाला काल शेवटी काय प्रश्न विचारला होता की सेबीचे अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाला 18 महिन्यांचा विस्तार देण्यात आलेला आहे, अरविंद कुमार, योगेश चंद्र मोदी, अजय त्यागी की यापैकी नाही. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी काल कमेंट केली, सर्वांचा आन्सर अगदी बरोबर आहे. याचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक सी, अजय त्यागी यांना काय दिलेलं आहे, 18 महिन्याचा विस्तार देण्यात आलेला आहे, ठीक आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, सेबी या ऑर्गनायझेशनचं वर्णन झालं तर त्याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सेबी याचा लॉंग फॉर्म काय असतो, सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, झालं क्लिअर. दुसरी गोष्ट, याची स्थापना केव्हा झाली, 12 एप्रिल 1992. सध्याचे चेअरपर्सन कोण आहेत आपण आत्ताच पाहिलं, अजय त्यागी. आणि सेबीचं मुख्यालय कुठे आहे असं जर विचारलं तर कुठे आहे, मुंबई या ठिकाणी. या 3 गोष्टी या प्रश्नासोबत महत्त्वाच्या आहेत, लिहून सुद्धा घेऊ शकता, ठीक आहे, आलं लक्षात. चला या ठिकाणी आता वळूया आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. नियम सर्वांचा सेम असणार आहे, जेव्हा प्रश्न समोर येतो तेव्हा व्हिडिओ पॉज करा, त्या प्रश्नाचं उत्तर अगोदर स्वतःला येते की नाही ही सुद्धा चेक करा, ठीक आहे. चला, देवलाली ते टिंबटिंबपर्यंत किंवा दरम्यान भारताची पहिली किसान स्पेशल पार्सल ट्रेन सुरू करण्यात आली, तर कुठपर्यंत सुरू करण्यात आली, जोगेंद्रनगर, रायगंज, पटना की दानापूर. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचा योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे, पर्याय क्रमांक डी, दानापूरपर्यंत भारताची, म्हणजे महाराष्ट्रातील देवलाली ते बिहारमधील दानापूर च्या दरम्यान भारताची पहिली किसान स्पेशल पार्सल ट्रेन सुरू करण्यात आली. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला विचारला जाऊ शकतो. तर याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती मोजकीच परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. पहिली गोष्ट, ही देशातील पहिली किसान रेल्वेगाडी आहे, झालं क्लिअर. दुसरी गोष्ट, रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ही घोषणा केली. तिसरी गोष्ट, फक्त शेतकऱ्यांसाठी ही ट्रेन राहील, या ट्रेनमधून फळं, पालेभाज्या, अंडी, मांस, दूध या प्रकारच्या ज्या शेतीतून गोष्टी तयार होतात त्याच गोष्टी पार्सल होतील. चौथी गोष्ट, महाराष्ट्रातील देवलाली ते बिहारच्या दानापूरपर्यंत ही ट्रेन धावणार आहे. पाचवी गोष्ट, रेफ्रिजरेटेड कोच लावण्यात आलेले आहेत, म्हणजे हे जे काही ट्रेन आहे त्या ट्रेनमधील सगळे जे काही कोच असतील ते रेफ्रिजरेटेडने अटॅच केलेले असतील. दुसरी गोष्ट, यामध्ये 17 टनापर्यंत माल बसू शकतो, ठीक आहे. आणि जर प्रश्न हा विचारला तर हा जे काही कोचेस आहेत ते कुठं तयार झाले, तर कपूरतला रेल्वे कारखान्यात हे डब्बे तयार झालेले आहेत. आणि हे ट्रेन कधी धावणार आहे, तर आठवड्यातून एकदा ही ट्रेन महाराष्ट्र ते बिहार धावणार आहे. ह्या गोष्टी लक्षात आल्या, इम्पॉर्टंट आहेत, कुठलाही प्रश्न विचारला जाऊ शकतो त्याच्यामुळे हे प्रश्न म्हणून सुद्धा इम्पॉर्टंट आहेत, ठीक आहे. वळूया आता दुसऱ्या प्रश्नाकडे. पुढीलपैकी कोणते राज्य वाय एस आर चेयुथा नावाची योजना सुरू करणार आहे किंवा केलेली आहे, बिहार, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक दुसऱ्याचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे, पर्याय क्रमांक सी. याचं अजून एक हिंट काय असू शकते, वाय एस आर याच्यावरूनच ही योजना कुठली आहे हे लक्षात आलं, ठीक आहे. तर कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे, आंध्र प्रदेश या राज्याने वाय एस आर चेयुथा नावाची योजना सुरू केलेली आहे. या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्याचं वर्णन झालं तर आंध्र प्रदेशबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. पहिली गोष्ट, आंध्र प्रदेश राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956. आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहेत वाय एस जगमोहन रेड्डी. आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत बिश्वभूषण हरिश्चंदन. आणि आंध्र प्रदेश राज्याची राजधानी आहे अमरावती, आलं लक्षात.
दुसरी गोष्ट, आंध्र प्रदेशमधील काही नॅशनल पार्क आहेत जे की परीक्षेला विचारले जातात, त्यापैकी व्यंकटेश्वरा, पापीकोंडा आणि राजीव गांधी हे तीन प्रकारचे नॅशनल पार्क परीक्षेला विचारले जातात. आणि आंध्र प्रदेशमधील काही डॅम आहेत ते परीक्षेला विचारले जातात, त्यापैकी सोमासिला, श्रीशैल्यम आणि नागार्जुना सागर हे तीन जॅम नेहमी परीक्षेला डॅम विचारले जातात. ठीक आहे, ही सर्व माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मी अशी आशा बाळगतो की ती तुम्ही हे तुम्ही सर्व लिहून घेत असताल. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणाला भारतीय नियामक व महालेखा परीक्षक म्हणून नियुक्त केले गेले आहे, यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, कॅग. ठीक आहे, तर कोणाला नियुक्त केलं गेलं आहे, सामंत गोयल, गिरीशचंद्र मुर्मू, मनोज सिन्हा की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 3 योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे, पर्याय क्रमांक बी, गिरीशचंद्र मुर्मू यांना भारतीय नियामक व महालेखा परीक्षक म्हणून नियुक्त केलेलं आहे. मला कोणी सांगू शकेल हे गिरीशचंद्र मुर्मू अगोदर कोण होते किंवा कुठले काय होते, तर लगेच मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, या ठिकाणी कॅग ज्याचा इंग्लिशमध्ये फुल ह्याचं फुल फॉर्म होतो कॉम्पोट्रोल अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, आलं लक्षात, याला मराठीमध्ये काय म्हणतात, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. दुसरी गोष्ट, भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 148 याचा उल्लेख झालाय. तिसरी गोष्ट, भारत सरकार याचं काम काय असतं, भारत सरकार आणि राज्य सरकारच्या सर्व पावती आणि खर्चाचे लेखा परीक्षण करतं. कोण करतं, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच कॅग. कॅगचं काम काय, जे काय भारत सरकार आहे आणि राज्य सरकार आहे यांच्या जेवढं काही पावत्या आहेत किंवा खर्चाचं जे काय असतं खर्च, त्या सर्वांचं लेखा परीक्षण करणे. ठीक आहे, जर प्रश्न असा विचारला तर याची स्थापना कोणी केली, तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियामध्ये याचा उल्लेख आहे. तर केव्हा केली स्थापना जर असं विचारलं तर 1988. आणि जर प्रश्न असा विचारला हे जे काही कॅग आहेत, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक, याला अपॉइंट कोण करतं, तर याचं अपॉइंटमेंट कोण करत असतं किंवा अपॉइंटर कोण आहे, प्रेसिडेंट ऑफ इंडिया. ठीक आहे, म्हणजेच रामनाथ कोविंद. ठीक आहे, चला, कळला, समजला प्रश्न. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4. शांत, एकदम डोक्यानं, शांत डोक्यानं व्हिडिओ पहा, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, कारण की हे प्रश्न रोज नवीन प्रश्न असतात, रोज परीक्षेच्या दृष्टिकोनातून रोज काही ना काही घटना घडत असतात, चालू घडामोडी दररोज बदलत असतात. त्याच्यामुळे 12 प्रश्न असतात फक्त, एकदम शांत मनाने, शांत चित्ताने 1 ते 12 प्रश्न पाहायचे. हे 12 प्रश्न व्यवस्थितरित्या डिसिप्लिन स्वतःला लावून घ्या, व्यवस्थितरित्या हे 12 प्रश्न वहीमध्ये लिहून घ्या. 12 प्रश्नाची जर आजूबाजूची माहिती सांगितली ती सुद्धा तुम्ही व्यवस्थितपणे वहीमध्ये लिहून घ्या आणि अशा प्रकारे सवय लावा. काही नाही, या चॅनलमध्ये फक्त तुम्हाला दररोज 7 सकाळी एक व्हिडिओ भेटेल, दररोज सकाळी 7 न चुकता यायचं, किंवा दिवसभरात तुम्ही जेव्हाही वेळ भेटेल तेव्हा या चॅनलवरती एकदा यायचं, जो काही व्हिडिओ असेल तो व्हिडिओ पाहायचा, ते प्रश्न लिहायचे, त्या प्रश्नाची आजूबाजूची माहिती लिहायची आणि पुढच्या व्हिडिओची वाट बघायची. सिम्पल गोष्ट. प्रश्न क्रमांक 4 पाहूया. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच BCCIने इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी आवृत्तीसाठी खालीलपैकी कोणत्या कंपनीशी प्रायोजकत्व करार निलंबित केला आहे. तर कोणाचा करार निलंबित केला आहे, तर सर्वांना माहिती आहे याचं आन्सर काय असणार आहे, पर्याय क्रमांक ए, विवो या कंपनीसोबतचा करार जो काय आहे तो निलंबित केलेला आहे. कोणी केलेला आहे, BCCIने. कुठल्या खेळाच्या आगामी आवृत्तीसाठी, तर इंडियन प्रीमियर लीगच्या म्हणजेच IPLच्या. ठीक आहे, या ठिकाणी BCCIचं वर्णन झालं, तर BCCIचा लॉंग फॉर्म काय, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया. या ठिकाणी BCCIचे प्रेसिडेंट कोण आहेत, सौरव गांगुली. BCCIचे सेक्रेटरी कोण आहेत, जय शहा. आणि BCCIचं मुख्यालय कुठे आहे, मुंबई या ठिकाणी. जर प्रश्न असा विचारला BCCIची स्थापना केव्हा झाली, तर December 1928. आणि BCCI हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे ही सर्व माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 5. कर्नाटक आणि महाराष्ट्र दरम्यान भीमा नदीवर रेल्वेने सर्वात मोठा पूल बांधला आहे, तर विद्यार्थी मित्रांनो त्याची लांबी किती आहे, 570 मीटर, 760 मीटर, 770 मीटर, 670 मीटर. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 5 योग्य पर्याय क्रमांक काय असणार, पर्याय क्रमांक डी, 670 मीटर एवढी लांबी आहे त्या भीमा नदीवरील जो काही पूल बांधलेला आहे. कोणी बांधलेला आहे, रेल्वेने बांधलेला आहे. कुठल्या दोन राज्याच्या मध्ये, कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या दरम्यान भीमा नदीवर. ठीक आहे, या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ रेल्वेचं वर्णन झालं, तर मिनिस्ट्री ऑफ रेल्वेचं मुख्यालय कुठे आहे, रेल भवन न्यू दिल्ली या ठिकाणी. याची स्थापना केव्हा झाली, March 1905. आणि सध्याचे रेल्वे मिनिस्टर कोण आहेत, पियुष गोयल. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे NDAC
नवीन सीएमडी म्हणजेच अध्यक्ष सह व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत? राहुल देब, अमित देब, सुमित देब की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 6 योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी. सुमित देब हे राष्ट्रीय खनिज विकास महामंडळाचे नवीन सीएमडी म्हणून नियुक्त केलेले आहेत. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 पाहूया. नुकत्याच झालेल्या इसायस, पहा लक्षात ठेवा हा शब्द महत्वाचा आहे, इसायस नावाचं जे काही वादळ झालं त्या वादळामुळे किंवा वादळ आलं त्या वादळामुळे कोणत्या देशावरती परिणाम झाला? फ्रान्स, संयुक्त राज्य, इस्रायल की जपान? तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 7 योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, संयुक्त राज्य या देशावरती परिणाम झाला. कोणतं वादळ आलं होतं? इसायस. ठीक आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी यूएसए या देशाचं वर्णन झालं तर यूएसएचे प्रेसिडेंट आहेत डोनाल्ड ट्रम्प, राजधानी आहे वॉशिंग्टन डीसी आणि चलन आहे डॉलर. पुढचा प्रश्न पाहूया, 8 नंबरचा प्रश्न. कोणत्या केंद्रशासित प्रदेशात ई ज्ञान मित्र मोबाईल ॲप सुरू करण्यात आलं? दादर आणि नगर हवेली, दमन दीव, ए आणि बी की यापैकी नाही? तर स्वाभाविक आहे याचा आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, म्हणजेच दादर आणि नगर हवेली आणि दमन आणि दीव या केंद्रशासित प्रदेशामध्ये ई ज्ञान मित्र मोबाईल नावाचं ॲप सुरू केलेलं आहे. या ॲपचा उद्दिष्ट काय विद्यार्थी मित्रांनो? ऑनलाईन एज्युकेशन. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहूया, 9 नंबरचा प्रश्न. 1971 स्वातंत्र्ययुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांसाठी स्मारक उभारण्याचा निर्णय खालीलपैकी कोणत्या देशाने घेतला आहे? मालदीव, जपान, म्यानमार की बांगलादेश? तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 9 योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक डी, बांगलादेश या देशांनी हा निर्णय घेतलेला आहे. काय करणार आहेत त्यांनी? 1971 किंवा त्या स्वातंत्र्य युद्धामध्ये जे काही शहीद झालेले भारतीय सैनिक आहेत त्यांच्यासाठी स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला आहे. कोणी घेतलेला आहे? बांगलादेश या देशाने. तर विद्यार्थी मित्रांनो, बांगलादेशचे पीएम आहेत शेख हसीना, बांगलादेशची राजधानी आहे ढाका आणि बांगलादेशचं चलन आहे बांगलादेशी टाका. सर्व माहिती महत्वाची आहे. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 10. नुकतेच पंतप्रधान मोदींनी टिंबटिंबमध्ये राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे उद्घाटन केले. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. गांधीनगर, आग्रा, नवी दिल्ली की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक 10 योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली. भारताच्या राजधानी जिथे आहे त्या ठिकाणी पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्वच्छता केंद्राचे उद्घाटन केले. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचं वर्णन झालं तर याच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. पहिली गोष्ट, दिल्लीची स्थापना झाली 1911 असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणजेच दिल्लीला भारताची राजधानी म्हणून केव्हा घोषित केलं? तर 1911. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्री आहेत अरविंद केजरीवाल, उपराज्यपाल आहेत अनिल बैजल आणि राजधानी आहे न्यू दिल्ली. दिल्लीमधील काही नॅशनल पार्क आहेत जे परीक्षेला विचारले जातात, त्यापैकी नॅशनल झूलॉजिकल पार्क, हौज खास, डिअर पार्क आणि सुलतानपूर बर्ड सँच्युरी. दिल्लीमधील 2 लेक आहेत, ओल्ड फोर्ट लेक आणि सुलतानपूर लेक. हे दोन्ही लेक परीक्षेला विचारलेले आहेत. पुढचा प्रश्न बघूया, 11 नंबरचा. पंतप्रधान मोदींनी पोर्ट ब्लेअर आणि अंदमान आणि निकोबारच्या इतर ठिकाणांना टिंबटिंबशी जोडणाऱ्या पाणबुडी ऑप्टिकल फायबर केबलचे उद्घाटन केलेले आहे. करतील नाही, केलेले आहे. कोलकाता, चेन्नई, पुरी की यापैकी नाही? तर 11 नंबरच्या प्रश्नाचं योग्य पर्याय क्रमांक काय असणार आहे? पर्याय क्रमांक बी, चेन्नईशी जोडणाऱ्या पाणबुडी ऑप्टिकल फायबरची केबलचे उद्घाटन केले. या ठिकाणी प्रश्न मोठा आहे परंतु लक्षात कसं ठेवायचं पहा. पाणबुडी ऑप्टिकल फायबर असं काही लक्षात आलं की 2-3 गोष्टी लक्षात घ्यायच्या. एक तर पोर्ट ब्लेअर, अंदमान आणि निकोबार आणि चेन्नई, आणि उद्घाटन कोणी केलं? मोदींनी. ठीक आहे, लक्षात आलं. चला तर विद्यार्थी मित्रांनो आजचा शेवटचा प्रश्न म्हणजेच 12 प्रश्न पाहूया. श्रीलंकेच्या पीपल्स पार्टीला श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीमध्ये बहुमत मिळवून देण्यासाठी नेतृत्व कोणी केले? महिंदा राजपक्षा, आर समथन, रानिल विक्रमसिंघे की यापैकी नाही? स्वाभाविक आहे चर्चेतली न्यूज आहे आणि परीक्षेला विचारलं जाण्याची दाट शक्यता आहे. तर याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, महिंदा राजपक्षा यांनी बहुमत मिळवून देण्यासाठी नेतृत्व केलेले आहे. या ठिकाणी श्रीलंकाचं वर्णन झालं तर श्रीलंकाचे प्राईम मिनिस्टर आहेत महिंदा राजपक्षा, राजधानी आहे कोलंबो आणि चलन आहे श्रीलंकन रुपी. तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. कसे वाटले एकदा कमेंटसुद्धा करून सांगू शकता. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न हा आहे की संघ लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC चे नवीन अध्यक्ष कोण आहेत? प्रदीप कुमार जोशी, अरविंद सक्सेना, वरुण मधेश की यापैकी नाही?
ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांना बिंदासपणे कमेंटमध्ये याचं उत्तर टाईप करून जरूर सांगावे. उत्तर चुकू द्या काही हरकत नाही, परंतु प्रयत्न करणे, टाईप करणे आणि हाताने लिहिणे हे सर्वात जास्त गरजेचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे, आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.